मी रायगडला प्रचारासाठी जाणार नाही अशी विनंती मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केली आहे, कारण ज्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला त्यांच्यासाठी मी प्रचार करणार नाही असं स्पष्ट मत सेनानेते रामदास कदम यांनी ठाण्यातील एका प्रचारसभेत मांडलंय. त्याचप्रमाणे आघाडीच्या भ्रष्टाचाराला जनता वैतागली आहे, त्यांना जनता या निवडणुकीत नक्कीच उत्तर देईल. नाईक परिवार काय किंवा आनंद परांजपे काय हे सर्व गद्दार आहेत, त्यांचे नेते शरद पवार दोनदा मतदान करा असा सल्ला लोकांना देतात असं मोठ्या नेत्यांनी भाष्य करणं अशोभनीय आहे. रायगडमध्ये मी प्रचारला जाणार नाही अशी विनंती देखील मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना केलेली आहे आणि त्याला मला मान्यता मिळावी अशी मी त्यांच्याकडनं विनंती देखील केलेली आहे आणि तशी मागणी देखील मी. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे शिवशाही आल्यानंतर आम्ही बांधणार आणि संबंध जगाला दाखवून देऊ की यांनी फक्त शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण केलं, मतं मागितली, राजकीय पोळ्या भाजून घेतल्या आणि खऱ्या अर्थानं छत्रपतींचा स्मारक हे शिवशाहीच्या माध्यमातून आम्ही केलं हे आम्ही महाराष्ट्र जनतेला जगाला दाखवून देऊ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.